आमच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब बटन क्लिक करा आणि घंटा वाजवायला विसरू नका। नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, कोरोना सारख्या भयानक परिस्थितीमुळे आपल्या महाराष्ट्रातील बरेच उद्योग व्यवसाय सध्या बंद पडलेले आहेत, त्यामुळे उच्च शिक्षित तरुणांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत। जे तरुण नुकतेच शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना सुद्धा सध्या काम मिळत नाही। मित्रांनो, आता ही आपल्या मराठी माणसासमोर उभी असणारी बेरोजगारीची समस्या, ही समस्या आपल्याला कोणता तरी व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे। त्याचसाठी आज आम्ही घेऊन आलोय एक असा व्यवसाय जो सध्या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त मागणी असलेला व्यवसाय आहे। मित्रांनो, आज आपण एक असा उद्योजक घेऊन आलोय, त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार मिळालेला आहे। शिवाय त्यांनी ज्या पद्धतीनं गावरान कोंबडी पालन केलेलं आहे त्यासाठी कोणतेही ट्रेनिंग न घेता त्यांनी यशस्वी होऊन दाखवलंय। जर कोणी तरुण उद्योजक असतील, जर हा व्यवसाय करायचा असेल, तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? नाही, सर्वप्रथम पहिला त्यांनी अनुभव घेतला पाहिजे। हां, पहिला अनुभव हाच महत्त्वाचा असतो। बरोबर। ते डायरेक्टली तुम्ही जर कोणाला म्हणता की मला उद्योगधंदा चालू करायचे कोंबडे टाकाय, हां, तो काही सांगणार? मार्केटमधली कोणी पुरेपूर माहिती देत नाही। बरोबर। त्याकरता आपण स्टेप स्टेपनी उद्योगधंदा चालू केला पाहिजे। तुम्ही 50 कोंबडे आणा, 1000 अराय तर 50 आणा, त्या जराय मोठ्या करा, 5 महिने द्या त्यात, अंड्याव कसे येतात, काय होतं त्यांना, रोग राई काय होती, ते पहिलं प्रॉपरही पहा, त्याच्या औषध उपचार काय करावा लागेल। जरी झालं नुकसान तुमचं तरी 50 होणार। बरोबर। त्याच्या जास्त मोठी हानी होणार नाही। त्याकरता करताना पण कुठल्याही धंद्याची छोट्याच पद्धतीचं तुम्ही करावी आणि नंतर मग स्टेप स्टेपने वाढवत जावी। मित्रांनो, तुम्हाला जर हा गावरान कोंबडी पालन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा। मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। आणि जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर एक लाईक करायला विसरू नका। सर, आपलं नाव सांगा। मी नितीन विलास वरकडे, मुक्काम पोस्ट हाती खुर्द, तालुका बोर, जिल्हा पुणे। किती वर्षापासून सर आपण कोंबडी पालन करताय? मला 5 वर्ष झाली। 5 वर्ष। यापूर्वी काय करत होता सर? मी 2011 साली नोकरीवर होतो पुण्याला। हां, मग नोकरी कसं काय, तुम्ही हा व्यवसाय कसा काय निवडला? नाही, पहिलं आपण नोकरीनंतर माझ्या डोक्यात पहिल्यापासूनच कल्पना होती की काहीतरी आपण उद्योगधंद्यात उतरलं पाहिजे। कारण की नोकरीत काय असतं की आपल्याला जी अपेक्षा आहे तेवढं पैसे मिळत नाहीत। बरोबर। आणि आपण काही पुढं प्रगती करू शकत नाही। नंतर असं काही विचार केला की पहिला आपण उद्योगधंदा काय करायचा काय करायचा, पिढी ज्यात आमच्या इथं दुग्ध व्यवसायाचं होतं, त्यामुळं आपण दुग्ध व्यवसायातली बरीचशीच माहिती होती, परत अजून माहिती घेऊन पहिला दुग्ध व्यवसाय केला सर। दुग्ध व्यवसायाला अजून काहीतरी पूरक धंदा म्हणून मी पोल्ट्री व्यवसाय निवडला। ओके। पोल्ट्री व्यवसायातून कसं काय करायचं की पहिलं समज ॲग्रीमेंट केलं, रेंट ॲग्रीमेंट, कारण की भांडवल जर उतवायचं म्हणलं की खूप लागतं भांडवल, तर रेंट ॲग्रीमेंट केलं, 5 वर्ष प्रीमियम कंपनीला होतो आम्ही। पण नंतर लॉकडाऊन पडलं, जरा एक कॉस्ट वगैरे वाढली की तिथलं पण जरा एक आर्थिक कमी यायला लागली चेक। मग नंतर विचार केला की आपलं स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे प्रोडक्शन, मग त्यातून मग गावरांची निवड केली, गावरांची बाहेरनं माहिती घेतली, गावरांमध्ये 4 ते 5 जातींचा अभ्यास केला,
पण त्यामध्ये मी डीपी क्रॉस आणि कावेरी दोन जाती निवडल्या. पण डीपी क्रॉस जरा एक कन्नक आणि गावरान त्यात जरा चांगला रिस्पॉन्स आल्यामुळं मी डीपी क्रॉस निवडला. आणि मग नंतर डीपी क्रॉसची क्षमता अंडी देण्याचे 220 वार्षिक आणि त्या 150 दिवसानंतर अंड्या व्हायला सुरुवात होतात आणि त्या कमसे कम वर्षाला 220 अंडी देतात. आणि अंड्याला मागणी म्हणलं तरी आता किरकोळमध्ये 10 रुपये नग चालू आहे, म्हणजे 120 रुपये डझन. बरोबर. आणि आता आमचे गावी जरी असलं तरी मला खूप कस्टमर आहेत तिथे. अच्छा. अंड्याला घरी येऊन कस्टमर अंडी घेऊन जातात. कधी कधी तर मला बुकिंग पण घ्यावं लागतं. बरोबर. 5 ते 6 दिवस अंदुगरचं बुकिंग घ्यायचं. बरोबर. त्यांना मग त्या तारखेला देऊन टाकायचे. आणि माझे पुण्यात जे दुधाचे कस्टमर आहेत त्या कस्टमरांना पण मला द्यायला लागतं. ओके. त्यामुळं माझं मार्केटिंग मी माझं स्वतः तयार केलेलं आहे. ओके. फेसबुक व्हॉट्सअप द्वारे माहिती टाकून नंबर देऊन सगळी आपलं माहिती देऊन सगळं मार्केटिंग बसवलेलं आहे आता. ओके. मला सांगा सर, तुम्ही ट्रेनिंग वगैरे असं काही घेतलं का? नाही, मी ट्रेनिंग वगैरे काही घेतलेलं नाही. मग कसं काय सर, म्हणजे तुम्ही फक्त आपलं माहिती घेऊन कोण कसं करतं आणि आपल्या पद्धतीने आपण करायचं. ओके. कारण की शिक्षण घेऊन घेण्यात आणि आपले फॉर्म्युले वगैरे वापरून त्यात खूप फरक असतो. ओके. म्हणजे सर तुम्ही स्वतः प्रयत्न करून स्वतः अनुभवाचं शिक्षण घेऊन तुम्ही कोणत्याही ट्रेनिंग विना तुम्ही यशस्वी झालेला आहात. मी अनुभवच घेऊन. अच्छा. आणि अनुभव घेतल्याशिवाय कोणतंही काही ज्ञान येत नाही लवकर. बरोबर आहे. सर, सुरुवात करताना तुम्ही बॉयलर सुरू केली होती, किती पक्षी होते सर आपल्याकडे? बॉयलरचे मला 4900 पक्षी पडायचे. ओके. मी पर 1.5 स्क्वेअर फूट माझं 6300 स्क्वेअर फूटचं शेड आहे, पोल्ट्री शेड 7 गुंठ्यामध्ये आहे. रस्ता वगैरे धरून ते आम्ही केलेले. आणि नंतर मग यात पण काय परवडणं असं झालं की मग मी नंतर पहिले 50 पक्षी आणले कावेरीचे 50 आणले. त्यात बघितलं जरा मर वगैरे कसं काय, सर्दी वगैरे काय मला प्रॉब्लेम आला नाही. मग मी नंतर मग त्यात अजून माहिती घेतली. मग मी डीपी क्रॉस आणला. डीपी क्रॉस पहिल्यांदा 1000 आणला की नंतर परत 2000 आणला. 2000 आणला की मग त्यातले मी अंड्याला माझे पर्सनली 200 ठेवले घरी, चांगले चांगले निघून. आणि बरेचसे माझे भोर तालुक्यामध्ये बऱ्याच लोकांक 100 आणि 50 असे घेऊन गेले. पण मला त्यांना 200 ते 225 रुपये नगानी विकला 3 महिन्याचा पक्षी. पण मला खर्च आला तर 100 रुपये फक्त सर. बरोबर. 100 ते 225 रुपये. बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त जास्त आला नव्हता. आणि पर मला पक्षी 100 रुपये, मी 1 लाख रुपये भांडवल आला, मला 1 लाख रुपये मिळाले. 2 लाख रुपये माझे असे भांडवल आणि नफा सगळे मिळाले. ओके. सर तुम्ही आता किती पक्षी आहेत सर तुमच्याकडे सध्या? आत्ता माझ्याकडे बारामती अॅग्रो कंपनीचे गावरान पक्षी रेंट अग्रीमेंटवर 7800 आहेत. 7800 आहेत. आणि आता तो पक्षी 7 दिवस झालेला आहे. ओके. सर रेंट अग्रीमेंट म्हणजे आम्हाला सांगा काय ना? रेंट अग्रीमेंट म्हणजे कसं असतं, ते आपल्यावर अग्रीमेंट, आपण कंपनीवर अग्रीमेंट करायचं. खाद्य औषधे मी व्हॅक्सिन वगैरे सर्व कंपनी पुरवती, त्यांचा सुपरवायझर, परत वेळोवेळी डॉक्टरांची मदत असती. कमतर रोग आला साथीचा वगैरे, काही लॉस झाला तरी आपला काही लॉस नसतो. फक्त आपलं वेळ आणि फक्त कष्ट वाया जातात, आपलं आर्थिक नुकसान काही होत नाही. ओके. आणि ह्याला आता बारामती अॅग्रोला 15 रुपये जशी चालू केलेली आहे किलोला त्यांनी. अच्छा. याच्यातून आपल्याला कसं काय इन्कम मिळतं सर? याच्यातून आता बॅच गेला की ते एफशीआर वगैरे, एफशीआर खाद्य किती खालं आणि वजन किती आलं. साधारणतः त्यांना आता 350 ग्रॅमला 1350 साईज आलीच पाहिजे 72व्या दिवशी. तर ती साईज आली तर आपल्याला किलो मागं 15 रुपये कंपनी देणार. ओके. सर मला सांगा, ही जी तुम्ही जात निवडलेली आहे कशी आहे सर ही जात? ही डीपी गावरान जात वातावरणाला अगदी आपल्या वातावरणाला सूट होणार आहे. अच्छा. म्हणजे भोर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात? नाही, पुणे जिल्ह्यात कुठे सूट होती. म्हणजे कुठे जरी महाराष्ट्रात गेला तरी काही प्रॉब्लेम येत नाही डीपी क्रा. ओके. डीपी आणि कावेरी. ओके. सर 100% ज्या प्युअर गावरान असतात त्याचं कोंबडी पालन का करत नाहीत सर? नाही, त्याला जरा काय असते गावरान प्युअर गावरान कोंबडी, तिला अंडी देण्याची क्षमता कमी. आणि मांस जो आपण मांसासाठी जो विकायचं म्हणलं तर आपल्याला तेवढे सरासरी मिळत नाही. ओके. ते 7 ते 8 महिने लागतात मांसासाठी विकायला 1 किलो वजन होण्यासाठी. ओके. म्हणजे ते परवडत नाही थोडं? नाही परवडत. ओके.
सर हे ज्यावेळी तुम्ही पक्षी घेता तेव्हा काय त्यांच्याशी करार करावा लागतो कंपनीशी? हा, रेंट ऍग्रीमेंट करावं लागतं पहिले. हा, म्हणजे त्यांच्या ज्या प्रोसेस असतात, जी कागदपत्र असतात, ते सर्व द्यावं लागतं त्यांना. ओके. त्याच्यानंतर आपल्याकडून काय सुविधा असायला पाहिजेत सर, जर करायचं म्हटलं तर? रेंट ऍग्रीमेंट ना. हा हा, रेंट ऍग्रीमेंट पाहिजे, आपलं शेड पाहिजे. हा, पाण्याची व्यवस्था पाहिजे. हा, म्हणजे जे पोल्ट्रीसाठी लागतं ते सर्व पाहिजे आपल्याला. फक्त ते पक्षी आणणार, पक्षी आपल्याला देणार, तेवढंच आपण मोठे करून त्यांना द्यायचे. म्हणजे फक्त आपल्याला जे सांभाळणीचा खर्च असतो ते कंपनी देणार आपल्याला. ओके. मला सांगा, लाईट वगैरे सर? लाईट बिल वगैरे आपला स्वतः आपलाच असतं. पाणी वगैरे खर्च आपला? सर्व सर. शेड सुद्धा आपलं? खर्च आपलं, सगळा खर्च जो आपला आहे. फक्त कंपनी चिक्स एक दिवसाची देणार आपल्याला, प्लस व्हॅक्सिन काय असतं ते कंपनी देणार, परत मेडिसिन वगैरे काय असेल ती कंपनी देते, आणि फीड वगैरे कंपनी देते. ते आता कंपनी ऍग्रीमेंट आपल्यासाठी असं फायद्याचं आहे की जरी लॉस काय झाला, मी बर्ड फ्लू असो नाही तर काय असो, तर आपल्याला लॉस नसतो. बरोबर. कारण की आपण भांडवल काही गुंतवलेलं नसतं, फक्त आपलं कष्ट असतं, ते कष्ट फक्त वाया जातं. ओके. दुसरं काही नाही. ओके. सर मला सांगा, बॉयलर कोंबडी पालन यांचं सुद्धा सेम अशीच सिस्टीम असते? हा नाही, बॉयलर कोंबडी पालन कसं, ते 45 दिवसात वाढ होते त्यांची खूप. बरोबर. पण बॉयलर खाण्यामध्ये आणि डीपी क्रॉस गावरान खाण्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बरोबर. आणि आता साधारणतः सध्या मार्केटमध्ये तर गावरानलाच मागणी आहे. गावरानला डीपी क्रॉस? हा, अंडी आणि मांसासाठी. ओके. सर मला सांगा, तुमच्या शेडची साईज काय आहे? माझी 30x210 आहे. ओके. सर किती मग कसं आहे त्याची जी दिशा कशी आहे तुम्ही ठेवलेली, पूर्व पश्चिम का उत्तर दक्षिण? पूर्व पश्चिम. पूर्व पश्चिम. सर काय म्हणजे परिणाम होतो सर असं दिशा वेगळी ठेवल्यानंतर? नाही, काय असतं, आमच्याकडे उत्तर दक्षिण वारा आणि पाऊस खूप चालू असतो. हां, त्यामुळं आम्ही पूर्व पश्चिम निवडलेली आहे. कारण की साईडनं शेडला काही हे असतं, जाळी असते, त्यामुळं पावसाचा मारा खूप आतमध्ये येतो. बरोबर. उत्तर दक्षिण मानले, त्यामुळं आम्ही पूर्व पश्चिम वापरतो. त्यामुळं मर वगैरे कमी होते? हा, मर वगैरे कमी होतं, परत पाऊस आतमध्ये येत नाही, हवा आतमध्ये येत नाही, त्यासाठी. ओके. आणि किती गुंठ्यामध्ये केलेलं आहे सर तुम्ही? 7 गुंठ्यामध्ये. 7 गुंठ्यामध्ये. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही खाद्यासाठी वेगळा पोर्च केला आहे का तयार? नाही नाही, खाद्यासाठी आपली एक मध्येच पार्टिशन करून त्यासाठी जागा केलेली आहे. ओके. सर मला सांगा, यांचं संगोपन तुम्ही कसं करता, रुटीन काय याचं? नाही, सकाळी आता पहिल्यांदा पहिल्या दिवसाचे आले ना, त्यांना पहिल्या 2 तासात गोड पाणी देणे, नंतर मग त्यांची काय औषधं असतील, मेडिसिन वगैरे आलेली, ती परत पाण्यामध्ये देणे, का प्री स्टार्टर खाद्य येतं, खाद्य टाकायला सुरुवात करायची मग त्यांना. आणि पहिल्यांदा पहिल्या 10 ते 12 दिवस हे बारके चिक्स ड्रिंकर आहेत, ते लावायचे, आणि नंतर 4थ्या ते 5व्या दिवशी ॲटोमॅटिक मोठे जम्बो ड्रिंकर पण चालू करून टाकायचे. ओके. हा, तर दिनक्रम असा आहे यांचा काम करण्याचा. सकाळी उठलं लवकर, जरा एक पोल्ट्रीमध्ये जायचं, जी मरतूक झालेली असं ती पहिली बाजूला काढायची. ही काय एखाद्या ती एखादा आजारी असतो, वीक असतो, त्याची मरतूक होती. मरतुकीचे प्रमाण काही जास्त नाही या गावरांना, बॉयलरसाठी याला स्ट्रोक वगैरे काही नसतो. बरोबर. तर सकाळी गेलं की पहिलं ड्रिंकर स्वच्छ करायचे. बरोबर. ॲटोमॅटिक पाणी असतं, स्वच्छ करायचं, की नंतर मग काय खाद्य असेल, खाद्य टाकायचं त्यांना. मी सकाळचं 1 तास काम आणि संध्याकाळी 1 तास काम. ओके. मी दिवसातून 2 तास काम. 2 तास. सर कर्मचाऱ्यांची काय आवश्यकता असते का सर? नाही, जर आपण जर आपल्याला जर वेळ देण्यासाठी टाइम का असेल तर कर्मचाऱ्यांनी ठेवण्याचा पण गरज नाही 2-7. ओके. आता तुम्ही कसं करताय सर याचं नियोजन? आता मी सकाळचा लवकर उठतो, 5 वाजता. 5 वाजता उठलं की जरा एक फ्रेश व्हायचं, आणि नंतर मग पोल्ट्रीत यायचं, पाहिलं मरतूक वगैरे जमा करायची, आणि मग राहिलेलं काय मासं ते आपलं फीड साफ, ड्रिंकर साफ करणे, फीड टाकणे, ते सकाळी एकदा करायचं आणि संध्याकाळी एकदा करायचं. ओके. सर आपलं जे हवामान आहे, काही त्रास वगैरे होतोय का सर, म्हणजे पाऊस वगैरे? नाही, आता काय झालंय, हवामानात दिवसेंदिवस बदल होत चाललाय, त्यामुळे सर्दी असेल, सर्दीचं प्रमाण आता सगळीकडे वाढलेलं आहे.
देशीला पण येते, म्हणजे देशीला प्रमाण कमी आहे पण बॉयलरला तर कंटिन्युटी सर्दी येतेच. ओके, मग त्याच्यावरती वॅक्सिन घेतल्यावरती हा ते मेडिसिन वगैरे येतात पण काय होतं, सर्दी जोपर्यंत असते तोपर्यंत पक्षी फक्त फील खातो, वेटला काय उपयोग पडत नाही. बरोबर बरोबर, वेट वाढत नाही अजिबात. ओके, म्हणजे अजून काय सर आजार वगैरे तुम्हाला दिसतात का याच्यावरती? नाही, इकोला इकोला एक येतो पण इकोलाचं कसं असतं, खराब खराब पाणी जर पिले त्यांनी तर हा इकोला रोग येतो. अच्छा, पण इकोला साठी जर तुम्ही जर स्वच्छ पाणी दिलं कंटिन्यू तर अजिबात इकोला वगैरे काही येत नाही देशीला. ओके, त्यानंतर बर्ड फ्लूचं सर काय म्हणजे परिणाम जाणवतो का या कोंबड्यांवरती? नाही, बर्ड फ्लूचा वगैरे काही परिणाम तर आम्हाला तर जाणवला नाही पण कसं आहे, मार्केटमध्ये एकदा जर बर्ड फ्लूचा विषय झाला तर लोक खाण्यासाठी कमी पाहतात तिकडे. ओके, सर मला सांगा हे कोंबडी पालन तुम्ही करताय, रुटीन तुम्ही सर आम्हाला सांगितलं, आम्हाला सांगा हे जे पक्षी आहेत हे किती दिवसामध्ये उत्पादन देतात? हे पक्षी आहेत ना आल्यापासून 150 दिवसानंतर अंडे देतात आणि 80 ते 85 दिवसापर्यंत यांची सरासरी वाढ 1300 ते 1500 ग्रॅम होऊन जाते. म्हणजे आपल्याला जर चिकनसाठी जर माणसांसाठी काढायचं असेल तरी आपल्याला परवडतं. ओके, अंड्यांना सर मागणी आहे का यांच्या? अंड्यांना पण यांच्या खूप मागणी आहे. ओके, म्हणजे ही जात सर तुम्ही चिकनसाठी पण वापरू शकता आणि अंड्यांसाठी पण वापरू शकता? दोन्हीसाठी ही जात वापरतो. ओके, सर मला सांगा स्वच्छता कशी राखता सर तुम्ही शेडची तुमच्या? स्वच्छता एकदा बॅच गेला आपल्याकडे एसटीपी मशीन आहे, पहिल्यांदा एसटीपी मशीनने धुवून काढायचे सर्व, म्हणजे त्यांचं जे खत असतं शीट लिटर ते लिटर पहिलं व्यापाऱ्याने येतात नाही तर आपले फार्मर असतात शेतकरी ते घेऊन जातात. ओके, त्यांच्या शेतात टाकणे ते स्वतः भरून घेऊन जातात, आपल्याला काय तिथे कष्ट करण्याची गरज नाही. आणि जे ट्रॉलीला काही लोक ट्रॉली भरून नेतात काही लोक पोती भरून नेतात, बरोबर, त्याचे वेगवेगळे रेट असतात तर ते घेऊन घेणे की आपण पहिले हे करून टाकाय क्लीनअप करून टाकायचं, नंतर काय आपले मेली औषधं असतील ते फवारणी वगैरे जंतुनाशक वगैरे करून नंतर मग चुना द्यायचा, चुना मारला की नंतर मग तूस टाकून मग पक्षी टाकायचं. ठीक आहे सर, खाद्य वगैरे या कोंबड्यांना कोणत्या प्रकारचं द्यावं लागतं? खाद्य पहिल्या साधारणतः 15 दिवस प्रीस्टार्टर चारायचं, म्हणजे देशीचं येतं, नंतर 16 ते 45 दिवस स्टार्टर आणि 45व्या दिवसानंतर पासून 110 दिवसापर्यंत फिनिशर. जर आपल्याला समजा जर अंड्यांसाठी वापरायचं असेल तर 100 दिवसानंतर लेअरचं खाद्य चालू. अंड्यांसाठी. ओके, तुम्ही अंड्यांसाठी पण ठेवता का सर? हा, अंड्यांसाठी पण ठेवतो, जसे कस्टमर येतील तशी आपण करायचं. ओके, सर मला सांगा हे जे खाद्य आहे हे कुठे अवेलेबल होतं सर? स्थानिक बाजारपेठेत अवेलेबल होतं. हा, म्हणजे आपण कुठून आणता सर? आत्ता आम्ही कापूरवरून आणतो. कापूरवरून आणता, कितीला बॅग मिळते सर काय? आत्ता साधारणतः लॉकडाऊनच्या अंदोगर त्याची किंमत होती 1180 रुपये, पण आत्ता झाली 1480 रुपये. हा, म्हणजे वाढली आहे किंमत, कॉस्ट वाढलेली आहे. ओके, त्याच्यानंतर सर या पिल्लांसाठी किती खाद्य लागतं? म्हणजे साधारणतः या पिल्लांसाठी आहे ना, पहिल्यांदा सरासरी त्यांना जर 9 महिने जर सांभाळ 3 महिने सांभाळण्यासाठी 3 महिन्यात ते 4 ते 4.5 किलो खाद्य खातात. ओके, म्हणजे ते पूर्ण तयार होईपर्यंत? पूर्ण तयार होतो. आणि साईज त्यांची 1600-1700 ग्रॅम येते. आणि अंडी उत्पादनासाठी पण ते फायदेशीर ठरते. अंडी उत्पादनासाठी जर ठेवायचे असेल तर आपल्याला खाद्यावरचा खर्च कमी करून आपला गहू असेल, तांदूळ असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, हे स्थानिक बाजारपेठेत जे तुम्हाला स्वस्त जे मिळणार आहे ते तुम्ही खाद्य 50% आणि ते 50% चालू. साधारणतः जर नंतर शेवटला जर 50 दिवसाच्या पुढे 80 ग्रॅम लागत असेल तर 40 ग्रॅम खाद्य 40 ग्रॅम हे जे तुम्हाला वेस्ट वगैरे भेटतं ते टाकू शकता. ओके, सर बरेच उद्योजक असं म्हणतात की खाद्यामुळे हे कोंबडी पालन परवडत नाही गावरान, तर हे काय काय त्याच्यावरती पर्याय आहे सर? अंड्यांसाठी जर पाळायचे असतील तर तुम्हाला 1 महिन्यानंतर
50% इतर जे स्वस्ताचं आहे तांदूळ म्हणा गहू म्हणा असं वगैरे ते सर्व मिक्स करून द्यावंच लागेल तुम्हाला. मका भरडा ओके म्हणजे जेवढं तुम्ही फीड जे खाद्य म्हणतात ते स्वतः घरी जे तयार करता तरी मग तुम्ही 75% तुम्हाला प्रॉफिट आहे. ओके म्हणजे तुमचा खाद्याचा खर्च त्या ठिकाणी कमी होऊ शकतो. कमी होतो. ओके सर मला सांगा तुम्ही तुमच्या व्यवसायाचं मार्केटिंग कशा पद्धतीने करता. मी स्थानिक मार्केटमध्ये आता माझं इथं स्थानिक लोकांना माहिती आहे माझी इथं इथे अंडी वगैरे एक जणाने अंडी नेली तर दुसरे अंडी आणून ते पण सांगतात या माणसाकडं अंडी आहेत आणि व्हॉट्सअप आणि फेसबुक याच्यावर मी जाहिरात करत असतो. ओके कसा रिस्पॉन्स सर. नाही मला व्हॉट्सअप आणि फेसबुक मार्फत खूप रिस्पॉन्स आलेला आहे. ओके सर बऱ्याच वेळा तरुण उद्योजक या व्यवसायात उतरतात आणि एक वर्ष किंवा 2 वर्ष पोल्ट्री व्यवसाय करतात आणि ते बंद करतात शेड. याचं काय रिझन म्हणजे आहे सर का. नाही काय काय लोकांची अशी अपेक्षा असती की आलेख असा 1 पासून 100 पर्यंत जातो पण उद्योगधंदा असा आहे तुमचे 4 वर्षे आलेख समान पातळीवर चालणार बरोबर पण पुढचे 4 वर्षानंतर तुमचा आले चढताच आले असणार. त्यामुळे काय होतात 1 वर्षानंतर पाहतात प्रॉफिट आहे का नाही 2 वर्षे पाहतात 3 वर्षी सोडून देतात. बरोबर ह्याला वेळ जरा देणं गरजेचं आहे. गरजेचं आहे मी त्या ठिकाणी तुम्हाला वेळ देता आला पाहिजे संयम पण त्या ठिकाणी गरजेचा. आपण व्यवसाय असू द्या काय असू द्या धंदा वगैरे तुम्ही वेळ आणि संयम ठेवला पाहिजे आणि कष्ट करण्याची दानत पाहिजे आपल्यात. ओके नाही तर आपण जर म्हणता की मी लेबर वगैरे लावून काम करून घेऊ ते होत नसतं. ओके म्हणजे स्वतः वेळ दिला पाहिजे थोडा. हो स्वतः वेळ दिला पाहिजे कुठलाही धंदा असू द्या. ओके सर मला सांगा जर कोणी तरुण उद्योजक असतील जर हा व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे. नाही सर्वप्रथम पहिला त्यांनी अनुभव घेतला पाहिजे. पहिला अनुभव हाच महत्वाचा असतो. बरोबर ते डायरेक्टली तुम्ही जर कोणाला म्हणता की मला उद्योगधंदा चालू करायचे कोंबड्या टाकाय तो काही सांगणार. मार्केटमधली कोणी पुरेपूर माहिती देत नाही. बरोबर त्याकरता आपण स्टेप स्टेपने उद्योगधंदा चालू केला पाहिजे. मी 50 कोंबड्या आणा 1000 राहिले तर 50 आणा त्या जराही मोठ्या करा 5 महिने द्या त्यात. अंड्याव कशा येतात काय होतं त्यांना रोग राही काय होती ते पहिलं प्रॉपरही पहा. त्याच्या औषध उपचार काय करावा लागेल जरी झालं नुकसान तुमचं तरी 50 होणार. बरोबर त्याच्या व्यतिरिक्त जास्त मोठी हानी होणार नाही. त्याकरता करताना पण कुठल्याही धंद्याची छोट्याच पद्धतीचा तुम्ही करावी आणि नंतर मग स्टेप स्टेपने वाढवत जावी. सर मला सांगा तुम्हाला पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे तर कशाबद्दल तो मिळाला ते एकदा आम्हाला सांगा. तो पुणे जिल्ह्यातून म्हणजे महाराष्ट्र शासनाने एक पुरस्कार चालू केलेला आहे म्हणजे दुग्ध व्यवसाय चालना देण्यासाठी. मग त्याच्यामध्ये तो शेतकरी काय करतो त्याच्याकडे गाई म्हशी किती आहेत देशी वंशावळ किती आहे परत चाऱ्याची पद्धत कशी आहे त्यांची स्वतःच चारा आहे का नाही परत वाहतुकीसाठी काय साधन आहे दुधाची विक्री कोणत्या पद्धतीत करतात बरोबर परत शीतपेटी म्हणजे आपला फ्रीज तो आहे का साठवून दूध साठवणूक करण्यासाठी परत तुम्ही त्या धंद्यात काय अत्याधुनिक साधनं वापरलीत त्या पुरस्कारासाठी ती साधने वगैरे लागतात. बरोबर त्या असे मिळून पुणे जिल्ह्यातून असा एक पुणे जिल्ह्यातून एक मय पुणे जिल्ह्यातून एक तालुक्यातून पूर्ण आणि प्रत्येक तालुक्यातून एक असे निवडून पुरस्कार असतात. 2016-17 मला पंचायत समिती आणि पुणे जिल्हा अजित दादांच्या हस्ते मला पुरस्कार मिळालेला आहे. ओके सर प्रेक्षक मित्रांनो आपण पाहताय की सरांना हा जो पुरस्कार आहे तो महाराष्ट्र शासनाचा हा पुरस्कार मिळालेला आहे. आदर्श गोपालक पुरस्कार त्यांना हा मिळालेला आहे. सर मग मला सांगा गोपालन बरोबर तुम्ही हा व्यवसाय कसा काय सुरुवात केली. काय झालं आपल्याला गोपालनमध्ये पहिली माहिती होती म्हणजे लहानपणापासून आमचं त्यातच वेळ गेलेला त्यामुळं कंचा धंदा चालू करा कंचा माहिती आपल्याला पहिली तर गोपालकची होती. बरोबर म्हणजे गाय म्हशींची वगैरे माहिती होती पण प्रॉपर पण नंतर दुग्ध व्यवसाय कसा वाढवायचा आणि वंशावळ कशी वाढवायची त्याच्याकडे आम्ही भर जास्त दिला आणि नंतर मग दुग्ध व्यवसायातून अजून जोडधंदा करण्यासाठी आम्ही पोल्ट्री धंदा केला. पोल्ट्रीमध्ये
ओके सर, हा पुरस्कार जे कुक्कुटपालन करतात त्यांना सुद्धा हा पुरस्कार दिला जातो का? हा, दुग्ध व्यवसायाला जोड जर कुक्कुटपालनाची असेल तर त्यांना मिळून जातो हा पुरस्कार मिळून जातो. ओके, तर आपण हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती भांडवल गुंतवलंय? माझं साधारणतः या व्यवसायात 5 वर्षामागं पोल्ट्रीमध्ये बांधकामासाठी खर्च मला टोटली 12 लाख रुपये आला. 12 लाख रुपये. ओके, किती गुंठ्यामध्ये केलेलं आहे सर? 7 गुंठ्यामध्ये. 7 गुंठ्यामध्ये केलेलं आहे. ओके सर, मला आता अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे तुम्हाला सर आर्थिक उत्पन्न किती मिळतं हे गावरान कोंबडी पालन करून? हां, आत्ता माझे जर मी प्रायव्हेटमध्ये गेलतं हां तर मला साधारणतः 1000 पक्षाला 1 लाख रुपये खर्च आता, फीड चिक्स व सगळा मेंटेनन्स, तर मला 1 लाखामागं 1 लाख मिळालेले. पण ते काय असतं, काही लोकांकडे भांडवल नसतं, काही लोकांकडे असतं, परत आजार साथीची आता मध्ये बर्ड फ्लू आला, बरोबर, त्यामुळे आमचा खूप नुकसान झालं. आम्हाला भांडवल पण निघलं नाही सेकंड लॉटमध्ये. त्यानंतर मला समजलं की मार्केटमध्ये 12 मती ॲग्रोनी गावरान रेट अग्रीमेंट केले, चालू केले, मी कॉन्टॅक्ट केलं तर पहिले त्यांच्यावर केलं आणि जर आपल्याला साधारणतः त्यांनी जर 15 रुपये जीशी दिली आणि त्यांचं टार्गेट आहे 72 दिवसात 1350 ग्रॅम, मी सरासरी आपल्याला 15 रुपये जीशीनी आपल्याला एक पर बर 20 रुपये मिळणार आहे. 20 रुपये मिळणार आहे तर आपला जर आता 8000 पक्षी असेल तर 1,60,000 रुपये सरासरी आपल्या 3 महिन्याला जाणार, 3 महिने 90 दिवसात. त्यातून जर मेंटेनन्स आपला लाइट बिल असेल, किरकोळ असेल, 25,000 रुपये लाईट बिल जाणार, तरी साधारणतः सर्व जरी खर्च जाऊन आपल्याला 1 लाख शिल्लक राहणार आहे तुम्हाला 8000 पक्षांमध्ये. ओके, आता हा सेकंड लॉट आहे माझा, तरी माझी अपेक्षा आहे वार्षिक उलाढाल 4 लाखापर्यंत गेलीच पाहिजे. ओके सर, मला सांगा, बरेच तरुण असे आहेत की आज मार्केटमध्ये आपण बघतो की कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे नोकऱ्या गेलेल्या आहेत, तरुणांना नोकऱ्या नाहीत, मग अशा तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? नाही, माझं तर म्हणणं असं आहे, जरी परमनंट जॉब असू नाही तर काय असू, तुम्ही नोकरच असतात, स्वतः मालक नाही. ह्या व्यवसायात जर निवड केली तुम्ही तर तुम्ही स्वतः मालक असणारे, बरोबर, स्वतःचे स्वतः निर्णय घेऊ शकता, बरोबर, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणाचा दबाव नाही ना, बरोबर. मग तुम्ही नोकरीशिवाय व्यवसायाकडे वळलं पाहिजे थोडक्यात? हा, सर्वांनी तरुणांनी तर आता सध्याच्या घडीला व्यवसायात वळलंच पाहिजे. ओके, म्हणजे हा व्यवसाय सर नोकरी सांभाळून पण करता येऊ शकतो का? हा, नोकरी सांभाळून व्यवसाय असा करू शकतो. ओके, म्हणजे जर करायचंच म्हटलं तर तरुण वर्गाला जे नोकरी करतात, हा करू शकतात, करू शकतात. ओके सर, मला सांगा आता तुमच्याकडे कोणते कोणते पक्षी आता अवेलेबल होतात? आणि आता माझ्याकडे डीपी क्रॉस, कावेरी, परत गिरीराज आणि आर आर हे पक्षी अवेलेबल आहेत. हां, मग आता कस्टमर कसे आहेत सर याला? कस्टमरांना खूप मागणी आहे. ओके, ते तुम्हाला कसं संपर्क करतात सर, कशाच्या माध्यमातून? मोबाईलवर नाही तर व्हॉट्सअपवर. ओके, म्हणजे जर कोणा प्रेक्षकांना जर हवे असतील लहान पिल्लं किंवा पक्षी किंवा अंडी तर आपले संपर्क केला चालेल? हा, चालेल ना. मित्रांनो, आपण खाली सरांचा नंबर दिलेला आहे, तर जर तुम्हाला पक्षी अंडी किंवा जर काही तुम्हाला आवश्यक असेल माहिती वगैरे तर सरांशी तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद सर आपण दिलेल्या माहितीबद्दल. आभारी आपला.